आचारसंहिता जाहीर झाल्यामुळेच मला आता खूप सांभाळून बोलायला लागेल, कुठल्याही एका शब्दाने गडबड होता कामा नये. पण निवडणुका ह्या 26 नोव्हेंबरपूर्वी होऊन निकाल लागणं ही घटनात्मक गरज होती, कारण विधानसभा कुठलीही तिची कार्य मर्यादा जी आहे ती एक्सटेंड करू शकत नाही. त्यामुळे 26 नोव्हेंबरला गेल्या वेळेला शपथविधी झाला असेल तर 26 नोव्हेंबरच्या आधी नवीन सभागृह फॉर्म करावं लागतं. त्यामुळे ह्याच्यासाठी भविष्य आवश्यक नव्हतं. 26 नोव्हेंबरच्या आधी इलेक्शन होणार होती, तशी ते आज 20 नोव्हेंबरला लागली. 23 नोव्हेंबरला निकाल आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे 26 नोव्हेंबरच्या आधी सभागृह फॉर्म होईल. आता सगळ्यांनीच आचारसंहितेचा अर्थ नीट समजावून घेऊन सांभाळून सगळं केलं पाहिजे. एक चांगलं होईल की त्यामुळे सगळ्यांची भाषणं आता थोडी सुसंस्कृत होतील, कारण त्याने चुकीचं जरी एक वाक्य म्हटलं तर लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि गेले काही महिने महाराष्ट्राच्या जनतेने ही जी थोडी भाषणाची घसरण पाहिली ती बहुधा ह्या महिन्यात थांबेल असं माझं मत आहे. हा झाला गमतीचा भाग. पण सगळेच पक्ष आपापले उमेदवार आता 1-2 दिवसामध्ये घोषित करतील, तयारीला लागतील. आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून आणि महायुती म्हणून हा कॉन्फिडन्स आहे. काल आमची स्क्रीनिंग बैठक म्हणतात, स्क्रीनिंग मीटिंग जी दिल्लीमध्ये झाली, उद्या आमचं पार्लमेंटरी बोर्ड केंद्राबरोबर आम्हा महाराष्ट्रातल्या लोकांना बोलवलं आहे. आणि असंच सगळ्या पक्षांचं सुरू आहे. एक बरं आहे की आपला देश तसा खूप नियमाप्रमाणे चालतो, जरी आपण त्यावेळेला काही आंदोलनं बिंदोलनं केली तरी चौकट सोडून कोणी काही करत नाही. त्याप्रमाणे सगळ्यांची आता उमेदवार ठरवणारे इंटरव्ह्यूज पार्लमेंटरी बोर्ड असं सगळं होईल. नाही, कसं असतं की ज्यावेळेला 2-3 पक्ष बरोबर येऊन ज्यावेळेला निवडणूक लढवायची असते, निवडणुकीला सामोरं जायचं असतं, त्यावेळेला लास्ट मिनिटपर्यंत काही जागांचा गुंता राहतो, कारण ती एकच जागा अनेकांना पाहिजे असते. तेवढा गुंता सोडला तर जवळजवळ क्लिअर होत चाललं आहे असं माझं मत आहे. पण आमच्या पार्टीमध्ये विशेषतः देवेंद्रजी हे आमचे प्रमुख आहेत आणि त्यांना आम्ही, त्यांनी आम्हाला सांगायचं असेल तर आम्ही ऐकतो उत्साहाने. पण आम्ही त्यांना असे अडचणीत आणणारे प्रश्न विचारत नाही की बा आता आपल्याला किती एम के जागा मिळाल्या, कुठल्या मिळाल्या, ते जेव्हा सांगायचं ते आपल्याला सांगतील. आम्ही त्यांच्याकडून एवढाच कॉन्फिडन्स घेतो आहे की सगळं जमतं आहे ना गणित, पुन्हा एकदा महायुतीचं सरकार यायला लागेल त्यावर ते डॅम शुअर आहेत, डॅम कॉन्फिडंट आहेत की दादा काही काळजीच करू नको. ज्या प्रकाराने गेल्या 2-3 महिन्यामध्ये लोकांना उपयोगी पडणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीणपासून योजना आपण आणल्या आहेत, शेतकऱ्यांची 7.5 हॉर्सपॉवरची वीज आपण माफ केलेली आहे, जुनं बिल शून्य करून टाकलेलं आहे, त्या सगळ्यातून आपण खूप चांगल्या मेजॉरिटीचं, काठावरच्या मेजॉरिटीचं नाही, सरकार आणू असं देवेंद्रजी आम्हाला सगळ्यांना कॉन्फिडन्स देत आहेत. आणि तोच कॉन्फिडन्स फील्डवर आम्ही रिअलाइज करतो आहे. इनकमिंग आउटगोइंग सुरू झाले शरद पवारांकडे, नॉट नेसेसरी माहितीतून बाहेर पडत आहेत, असे एक दुःखेच नावं आली आता. पण अजून 2-3 दिवसामध्ये कोण कुठे सकाळी आहे आणि कोण कुठे संध्याकाळी आहे याचं तुम्ही पत्रकारांनाही डोकं असं सुन्न होऊन जाईल, अशा गोष्टी होणार. राजकारणामध्ये ज्या वेळेला एक पक्ष एक आयुष्य, एक विचार एक आयुष्य, काहीतरी भयंकर झावेपर्यंत त्यातून डेव्हिएट होणार नाही असं माणसाचं होत नाही. तोपर्यंत ते न झालेल्या काही टक्के लोकांच्या बाबतीमध्ये ते होणार, दॅट इज बट नॅचरल असं मी म्हणत नाही, ते होऊ नये असंच माझं मत आहे. पण ते होतं आणि त्यामुळे अशा एक्या दुःख्याच्या जाण्याने भगदाड पडले, खिंडार पडले, आता कसे बरे सरकार यायचे असं काही नसतं, सगळं काही नीट होईल. मी असं म्हटलं की ज्यावेळेला 3-3 पक्ष आणि सहयोगी पक्ष धरून आणखीन मोठी संख्या आहे एकत्र येतात, त्यावेळेला छोटीशी गुंतागुंत म्हणण्याच्या सोडवायला वेळ लागणं हे काही शिष्याच्या बाबतीत राहतच. 4 एका रक्ताच्या माणसांच्या कुटुंबामध्ये सुद्धा मुलीचं लग्न ठरवायचं आहे, तर मुलगा कोण, दागिने काय घ्यायचे, साड्या कुठल्या घ्यायच्या, रंग कुठले असतात, यावर सहमती होत नाही. तर या वेगवेगळ्या विचाराच्या पक्षांचे जागा नक्की होणं, उमेदवार नक्की होणं, याला वेळ लागणं बट नॅचरल आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.